भोंडला या एकांकिकेचं लेखन केले संजय कृष्णाजी पाटील यांनी आणि ही एकांकिका शंकर पाटील यांच्या शारिया कथेवर आधारित आहे. ह्या एकांकिकेची कथा जुन्या काळातली आहे, परंतु ह्या एकांकिकेत दाखवलेली स्त्रीची व्यथा आजपर्यंत तशीच चालत आलेली आहे. आणि एकूणच स्त्री जातीवर भाष्य करणारी ही एकांकिका आहे. माझं नाव श्वेता गिरी, मी या भोंडला या एकांकिकेमध्ये शारी ही भूमिका सादर करत आहे. माझं पहिलं नाटक आहे, हे पहिली एकांकिका आहे. हे नाटक घडताना मला खूप मजा आली. मी तेजस्वी चाके. भोंडला या एकांकिकेत माझं पात्र आहे सावित्री, जी की लहान खादाड मुलगी आहे. आणि ह्या एकांकिकेचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही स्त्री जातीवर म्हणजे स्त्रीच्या मनात ज्या होणाऱ्या कुचंबना आहेत त्या दाखवल्या आहेत. तसंच भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात लहान मुली खेळतात आणि त्याचा निसर्ग, लैंगिकता, मनुष्य ह्यांच्याशी संबंध येतो. ही एकांकिका नक्की बघा. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही आमच्या कोल्हापूरच्या मातीतली एकांकिका आहे. तर मग कोल्हापुरी बाज आणि साज घेऊन येत आहोत. 27, 28, 29 डिसेंबर भरतनाट्य मंदिर पुणे येथे एकांकिका भोंडला.